नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची दोन हजार तेवीस या वर्षाची हिंदीची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत हा पेपर आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेला आहे आणि एकूण ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे वेळ तीन तासाचा देण्यात ता आलेला आहे त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत त्यांच्यावर एक नजर टाकून घ्या विभाग एक गद्य वीस अंकांसाठी आहे वीस साठी आहे प्रश्न पहिला अ निम्नलिखित पठित गद्यांश पडकर दिगी के अनुसार कृतिया की जे पा या ठिकाणी आपल्याला जो उतारा दिलेला आहे तो व्यवस्थित वाचून घ्या कारण प्रश्नांची उत्तरे ही त्या उतार्यातच आहे त्या ठिकाणी आपण अंडरलाईन मारून घेतलेली आहे पा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उतार्यातच मिळतील पहले विशेषताएं लिखिए अंजुना बीच यह गहरा और नीले पानी वाला खूबसूरत बीच है दूसरे यह पथरीला और इसके एक और लंबी सी पहाड़ी है पा या ठिकाणी उत्तर तुम्हारा है अंजुना बीच नीले पानी वाला खूबसूरत और इसके एक और लंबी सी पहाड़ी है दूसरे है बेनालियम बीच यह बीच रेतीला और उथला है यह मछुआरों की पहली पसंद है उत्तर है बेनालियम बीच रेतीला और है, यह मछुआरों की पहली पसंद है दूसरा प्रश्न एक दो शब्दों में उत्तर लिखिए चार प्रश्न विचार ले लिया है दोन पहले गोवा के छोटे बड़े बीच की संख्या चालीस बीच दो काई ने यह घर बना लिया था पत्थरों के बीच तीसरे अपने बच्चों को खतरों से सावधान कराने वाले परिवार के साथ आए पर्यटक आणि चौथा प्रश्न आहे बेनालियम बीच इनकी पहिली पसंद है उत्तर है मछुआरो की पा त्याची उत्तर आपल्याला उत्तरात मिळतील पा गोवा के छोटे बेटे करीब चाळीस बीच आहे लेकिन परिवार केटो का धान अपने बच्चों को खतरों से सावधान रहने के दिशानिर्देश में ही लगा रहता है यह मछुआरों की पहली पसंद है बेनालियम बीच पत्थरों के बीच पानी भर गया इसलिए वहां काई ने अपना घर बना लिया काई का घर कहा था तो पत्थरों के बीच तीसरा प्रश्न एक निम्नलिखित शब्दों के विलियम शब्द गद्यांश ढूंढकर लिखिए एक गुणा सा बे विरुद्धार्थी शब्द लिहाये है उतारत लिहाये है बदसुरत विरुद्धार्थी शब्द है उतार खूबसूरत दुसरे आहे नापसंद, विरुद्धार्थी पसंद। दुसरे निम्नलिखी शब्दों के लिए पर्यायवाची शब्द लिखिए एक गुणासाठी एक कमजोर पर्यायवाची शब्द आहे दुर्बल बलहीन अशक्त आणि दुसरे आहे आनंद त्याचा पर्यायवाची शब्द आहे खुशी चौथा प्रश्न स्वमतासाठी देण्यात आलेला आहे अपने द्वारा किए हुए पर्यटन का एक अनुभव पच्चीस ते तीस गुणा गुणांसाठी बघा हा प्रश्न कधीही सोडायचा नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शब्दात लिहायचा आहे तुम्हाला हे नक्की मिळत असतात प्रश्न निम्नलिखित पट्टीत गद्यांश पडकर के अनुसार कृती या कीजिए जिये पा हा देखील तुमच्या पाठ्यपुस्तकातील उतारा आहे तो व्यवस्थित वाचून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे उतारातच तुम्हाला मिळून जाते पहिला प्रश्न आकृती मे दिगे शब्दो के सूचनानुसार वर्गीकरण की जे दोन गुणांसाठी आहे बघा या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे संपत्ती के मुख्य साधन आणि मनुष्य की प्राथमिक आवश्यकता आता संपत्ती के मुख्य साधन सृष्टी के द्रव्य मनुष्य का शरीर श्रम और मनुष्य की प्राथमिक आवश्यकता त्यामध्ये येतं अन्न वस्त्र मकान बघा या शब्दांमधनं आपल्याला योग्य शब्द निवडून वर्गीकरण करायचं आहे वा त्याचं उत्तर उतारायचंच आहे संपत्ती के मुख्य साधन संपत्ती के मुख्य साधन दोन हे सृष्टिके द्रव्य और मनुष्य का शरीर श्रम और मनुष्य की प्राथमिक आवश्यकता है अन्न वस्त्र और मकान मनुष्य की प्राथमिक आवश्यकता हे है। है। त्या ठिकाणी रुपया दिलेला आहे पण रुपया दोघींपैकी कोणत्याही ठिकाणी येत नाही आणि समजा आलंच तर संपत्ती मुख्य साधनमध्ये येईल दुसरा प्रश्न उत्तर गद्यांश में उल्लेखित ख्याल ख्याल गलत होणे का कारण दोन मार्कांसाठी आता तुमच्या उत्तरात कोणता उल्लेखित ख्याल आलेला आहे तो लिहायचा आणि तो गलत होणे का कारण तुम्ही व्हा लिखना आहे पहिल्या ओळीतच उत्तर आहे आम से माना जाता है की रुपया नोट या सोना चांदी का सिक्का ही है, लेकिन यह ख्याल गलत है म्हणजे ख्याल कोणता आहे त्या ठिकाणी हे येणार आहे आणि क्यू संपत्ती के माप तोल के साधन मात्र हे आपण या ठिकाणी उत्तर लिहून घेतलेलं आहे उत्तरातलेच उत्तर आहे ते तिसरा प्रश्न अनुसार कृती पूर्ण कीजिये दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म लिखिए उतारातल्यात आपल्याला शब्द युग्म लिहायचे आहेत सोना चांदी मापतोल तोल दुसरा प्रश्न वचन परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए चीजे बनती दिखती है आता वचन परिवर्तन चीजे म्हटल्यानंतर ते बहुवचने आपल्याला एक मध्ये करायचे म चीज बनती दिखती है चौथा प्रश्न शारीरिक श्रम का महत्व विषय पर 25 से तीस शब्दों में अपने विचार लिखी पाय या ठिकाणी उत्तराचा नमुना दाखवण्यात आलेला आहे तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा उत्तर लिहिलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला दोन हे मिळणार आहेत कारण की ते तुमच्या शब्दात स्वमतात लिहायचं आहे ई प्रश्न निम्नलिखित अपटित गद्यांश पडकर दी गई के अनुसार कृती या कीजिए चार गुणांसाठी आहे बघा या ठिकाणी अपटित गद्यांश दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला कृतीया पूर्ण करायची आहे त्या अगोदर आपण उतारा वाचून घेऊ आणि त्यावर आधारित कृती बघा सम्यक की विशेषता काय विशेषता आहे वह सत्य होती हे मधुर होती हे मीत होती है परिणामकारक होती पाया ठिकाणी त्याचं उत्तर आहे वह सत्य मीत और मधुर होती है है और, मदूर होती है और वही परिणामकारक भी होती है। दुसरा प्रश्न वाणी मनुष्य को प्राप्त वरदान इस विषय पर पच्चीस ते तीस में अपने विचार लिखिए तुमच्या शब्दात उत्तर लिहायचे आहे दोन गुणांसाठी विभाग दोन पद्य बारा मार्कांसाठी आहे दुसरा प्रश्न अ निम्नलिखित पठित पद्यांश पडकर दी गई के अनुसार कृतिया की जीए बघा या ठिकाणी कविता दिलेली आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच ही कविता आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला कृतिया पूर्ण करायची आहे एक आकृती में लिखिए कविता में प्रयुक्त ऋतुओं के नाम बघा कोणते आहेत कविता में प्रयुक्त ऋतुओं के नाम पतझर मधुमास पाया या ठिकाणी उत्तर आहे मधुमास पतझर दूसरा प्रश्न कवि कृषक के लिए यह करना चाहता है क्या करना चाहता है कृषक की संतोष की भावना और अभिमान पर मान करना और दूसरा है मनुजता के ध्वज के नीचे कृषक का आह्वान करना दूसरा प्रश्न उपयुक्त पद्याओं से प्रत्युक्त दो शब्द ढूंढकर लिखिए एक गुना बगा एक है मनुजता और दूसरा है दीनता प्रत्ययुक्त शब्द आपल्याला ता आला पाहिजे असे शब्द आपल्याला कवितेतन लिहायचे आहेत पहा ता प्रत्ययुक्त शब्द आहे दीनता आणि मनुजता दुसरा प्रश्न पद्यांश मे आहे दोन संस्कृत शब्द ढुणकर लिखी एक गुणासाठी आहे संस्कृत शब्द लिहायचा आहे आपल्याला कवितेत आलेला एक कृषक दोन सृजक पा या ठिकाणी संस्कृत शब्द आलेला आहे कृषक सृजक तिसरा प्रश्न उपयुक्त पद्यांश की प्रथम चार पंक्तियों का सरल अर्थ पच्चीस से तीस गुणासाठी हा प्रश्न आहे पहिल्या चार ओळींचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे पा या ठिकाणी पहिल्या चार ओळी हाथ में संतोष की तलवार ले जो उड रहा है जगत में मधुमास उस पर सदा पतझर रहा है दिनता अभिमान जिसका आज उस पर मान कर लो उस कृषक का गान कर लो त्याचा अर्थ पाहू आपण या ठिकाणी उत्तर देण्यात आलेला आहे त्याचे प्रथम चार याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे प्रश्न निम्नलिखित पठित पद्यांश गई सूचनाओं के अनुसार कृती या जी दुसरी कविता बघा तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच आहे आणि तिच्यावर आधारित आपल्याला कृतिया पूर्ण करायची आहे पहली कृति बगा परिणाम लिखिए दोन गुणा एक कलयुग आने से धर्म पलायन कर रहा है दो सूरज होने से दुष्टों का धंधा नष्ट होता है तीन बरसात के आने से धूल खोजने पर भी नहीं मिलती और चार क्रोध के आने से धर्म दूर हो जाता है दूसरा प्रश्न पद्याओं से ढूंढकर लिखिए ऐसे दो शब्द जिनका वचन परिवर्तन से रूप नहीं बदलता देखिए उनका वचन परिवर्तन किया जाए तो उनका रूप नहीं बदलता ऐसे शब्द हमें लिखने हैं पद्यांश दो शब्द कहे हैं, हमने चार शब्द ढूंढ लिए हैं। एक चक्रवाग दो कृषि तीन साधक और चार है दादू दूसरा प्रश्न ऐसे शब्द जिनका अर्थ निम्न शब्द हो मेंढक दादूर दो दादुरपट तीसरा प्रश्न उपयुक्त पद्यांश की प्रथम चार पंक्तियों का सरल अर्थ लिखिए देखिए पद्यांश की प्रथम चार पंक्तियां दादूर धुनी चहु दिशा सुहाई बेद पढ़ ही जनु बटु समुदायी नव पल्लव भये बिटप अनेका साधक मन जस मिले विवेका अर्क जवास पाद बिनु भवयु दस सुराज खल उदम गये खोजत कतहु मिलई नही धुरी करई क्रोध जिमी धर्म हि धुरी या चार ओळींचे आपल्याला अर्थ लिहायचे आहे पा प्रथम चार पंक्तीया ज्या आहेत त्यांचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे विभाग तीन पूरक पठन आठ मार्कांसाठी आहे तिसरा प्रश्न अ निम्नलिखित पठित दी पडकर दिगी अनुसार कृती या कीजिए पा या ठिकाणी उतारा दिलेला आहे उतारा व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यावर आधारित आपल्याला कृतिया पूर्ण करायची आहे उतार्यावर आधारित पहिला प्रश्न संजाल पूर्ण कीजिए जिये कार्यभारके कारण हुई रूपा की भागदोड कभी इस कोठे मे जाती कभी उस कोठे में कभी कडाह के पाच आती कभी भंडार मे जाती पा त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे कभी इस कोठे में जाती कभी उस कोठे में कभी कढा के पास आती कभी भंडार में जाती दुसरा प्रश्न निष्ठा आणि कार्यपूर्ती विषय पर प्चिस तीस शब्दो मे विचार विचारलेखे दोन गुणांसाठी तुमच्या भाषेत ते उत्तर लिहायचं आहे तरी तुम्हाला सहज त्या ठिकाणी मार्क्स मिळतात ते तो प्रश्न कधीही सोडायचा नाही हा प्रश्न निम्नलिखित पठित पद्यांश पडकर गई सूचनाओ अनुसार कृती या की जे चार गुणांसाठी आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच कविता आहे वाचायची आहे आणि त्याच्यावर आधारित कृतिया पूर्ण करायची आहे उत्तर लिखिए एक मौन बनी रेल की पटरिया दो छिपे हुए सितारे तीन बरसी हुई आखे चार सुना आकाश पाया ठिकाणी उत्तरे आहेत बर्सी आखे मौन पटरिया की छिपे सितारे सुना आकाश दुसरा प्रश्न मन के जीते जीत हे विषय पर पच्चीस ते तीस विचार लिखिए दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न विभाग चार भाषा अध्ययन व्याकरण चौदा मार्कसाठी आहे त्यातील चौथा प्रश्न पहा सूचना अनुसार कृतिया कीजिये एक अधोरेखी शब्द का शब्दभेद पहिचा कर लिखीए एक गुणासाठी बघा त्या ठिकाणी अगोदर आपण वाक्य बघू गोवा देख मे तर हो उठा या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे गोवा आणि शब्दभेद येतं सग्या व्यक्तिवाचक दुसरे निम्नलिखित से किसी एक अवय का अर्थपूर्ण वाक्यो मे प्रयोग कीजिए पा दोन अवय दिलेले आहेत त्यापैकी कोणत्याही एका अवयवचं तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं एक गुणासाठी पण आपण दोघ अभ्यासू और आज जनता और शासन को साथ कार्य करने करण्याची आवश्यकता हे आणि दुसरं अवय आहे बहुत मेने बहुत देर तक ग्राह देखी म्हणजे वाक्यात उपयोग करायचा आहे तिसरे कृती पूर्ण की जे शब्द विच्छेद आणि भेद एक गुणासाठी दोन शब्दांपैकी कोणताही एक पूर्ण करायचा आहे संतोष विच्छेद सम सं, अधिक तोष संधिभेद व्यंजन संधी अथवा सदैव सदा अधिक एव स्वर संधी दोघांपैकी कोणत्याही एक कृती आपल्याला पूर्ण करायची आहे चौथा प्रश्न निम्नलिखित वाक्यो किसी एक वाक्य की सहाय्यक्रिया पहिलं वाक्य इधर बच्चे रेत का घर बनाने लगे रे क्रिया आहे लगे आणि मूल क्रिया आहे लग्ना दुसरं वाक्य फिर भी धूप ही होती जाती त्यामध्ये साह्यक क्रिया आहे जाती आणि मूल क्रिया आहे जाना दोघांपैकी कोणतंही एक तुम्हाला सोडवायचं होतं पाचवा प्रश्न निम्नलिखित में मेसे किती एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय रूप लिखी पहिली क्रिया आहे खाना खिलाना खिलवाना दुसरा आहे धुलना धुलाना धुलवाना दोघांपैकी कोणती एक क्रिया तुम्हाला पूर्ण करायची होती सहावा प्रश्न निम्नलिखित मुहावरे में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्यो में प्रयोग कीजिए एक गुणासाठी बघा पहिला मुहावरा आहे शेकी बखारणा त्याचा अर्थ आहे स्वयं आपली प्रशंसा करना किंवा दुसरा पण अर्थ येईल इतराणा दोघांपैकी कोणताही एक अर्थ लिहायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे दुसरा मुहावरा आहे निजात पाना निजात पाना का अर्थ आहे मुक्ती पाना और उसका हमे वाक्य में प्रयोग करना आहे परीक्षा खत्म होते ही मेने से निजात पाया याने मुक्ति पाना पाक तो प्रश्न सोडवायचा आहे किंवा त्याला हा प्रश्न देण्यात आलेला आहे अधोरेखांकित वाक्यांश दिए मे में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य वाक्य हे गीता के गाणे की सभी श्रोताओने प्रशंसा की योग्य मुहावरा येणार दाद देना उत्तरामध्ये कसं लिहायचं आहे गीता के गाणे के सभी श्रोताओने दाद दी प्रशंसा कीच्या जागी दाद दी असे येईल सातवा प्रश्न निम्नलिखित वाक्य पढ़कर प्रयुक्त कारको में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए एक गुणासाठी कितने दिनों की छुट्टी आहे कारक चिन्ह है की कारक भेद ईल संबंध कारक दुसरं वाक्य आवाज ने मेरा ध्यान बटाया त्यामध्ये कारक चिन्ह येईल ने आणि कारक भेद येईल कर्ता कारक दोघांपैकी कोणतंही एक पूर्ण करायचं होतं आठवा प्रश्न निम्नलिखित वाक्य मे यथास्थान उचित विराम चिन्ह का प्रयोग करके वाक्य ठिकाणी आपल्याला विरामचिन्ह द्यायचं आहे उनोने पूजा स्वल्प विराम नंतर दुहेरी अवतरण चिन्ह यह कोणसा महिना चल रहा आहे प्रश्नचिन्ह आणि पुन्हा दुहेरी अवतरण चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे तव्वा प्रश्न निम्नलिखित वाक्यो मे किनी दो वाक्यो का के अनुसार काल परिवर्तन कीजिए दोन मार्गांसाठी एक लो से लोक आपली आजीविका शरीर चलाते हे अपूर्ण भूतकाळात त्याचं काल परिवर्तन करायचं आहे मग कसं लिहायचं आहे बहुतसे लोक आपली आजीविका शरीर श्रम से चला रहे हे चला जागी चला रहे हे लिहायचं आहे दुसरे वे बाजारचे नई पुस्तक खरीदते हे सामान्य भविष्य काळामध्ये परिवर्तन करायचं आहे वे बाजार से नई पुस्तक खरीदेंगे तिसरे आप इतनी देरचे नापतोल करते हे पूर्ण वर्तमान काळात करायचं आहे तीनपैकी कोणतेही दोन पूर्ण करायचे आहेत तुम्हाला पूर्ण वर्तमान काळात बघा आपने इतनी देर से नाप तोल किया है। 10वा प्रश्न निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए एक गुणा साठी बघा वाक्य आहे आश्रय किसी एक धर्म से चिपका नहीं होगा सरल वाक्य आहे हे त्याचा भेद सरल वाक्य लिहायचा आहे. दूसरा प्रश्न निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए एक, तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए. आज्ञार्थक वाक्य आपल्याला तयार करायचं आहे उत्तरेल तुम अपना ख्याल रखो दुसरे थोडी देर बातें हुई. निषेधार्थक वाक्य तयार करना है काफी देर तक बातें नहीं हुई अकरावा प्रश्न निम्नलिखित वाक्यो मेसे किनी दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए दोन मार्कांसाठी आहे हा प्रश्न पहिलं बघा पंडित पंडितजी को मित्र का दर्शन हुआ आता शुद्ध करण्यासाठी काच्या जागी काय आहे के आणि हुआच्या जागी काय येणार आहे हुवे पंडित पंडितजी को मित्र के दर्शन हुए दुसरा लडका पिताजी और बाजार को गई गई के जगह क्या आएगा गई लड़का पिताजी और माँ बाजार को गई तीसरे पा मैं मेरे देश को प्रेम करता हूँ इल से मैं मेरे देश से प्रेम करता हूँ विभाग पांच रचना विभाग उपयोजित लेखन है सवीस मार्का पांचवा प्रश्न सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए पत्रलेखन पाच गुणांसाठी आहे निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्रलेखन करना आहे बघा त्या ठिकाणी पत्ता पण दिलेला आहे आपण छोटे भाई सुमित जोशी और उसका पत्ता दिया है योग का महत्व हुए आपको पत्र लिखना है अथवा किंवा त्याच्याऐवजी कोणतं पत्र लिहायचं आहे मोहन महिमा पालेकर यशवंतराव चव्हाण नगर अकोट चे व्यवस्थापक संजीवनी औषधालय लक्ष्मी रोड नागपूर को पत्र लिखकर आयुर्वेदिक औषधों की मांग करता करते त्याविषयी आपल्याला पत्र लिहायचं आहे पा अशा पद्धतीने पत्र लिहायचं आहे वरती तुम्हाला दिनांक टाकायचे आहे पाच सात दोन हजार तेवीस किंवा तुमचा पेपर असेल त्या दिवसाची दिनांक टाकायची आहे सेवा मे प्रबंधक महोदय संजीवनी औषधालय नागपूर विषय हे औषधी मंगाणी केली पत्र महोदय मे अकोट निवासी मोहन मुलगा असेल तर मोहन लिया मुलगी असेल तर महिमा लिया मे अकोट निवासी मोहन महिमा मुझे कुछ आयुर्वेदिक औषधो की आवश्यकता है जो हमारे येत उपलब्ध नाही है कृपया आप निम्नलिखित औषधिया शीघ्रा शिग्र भेज भेजकर अनुगृहित ठिकाणी औषधांची नावं लिहिलेली आहे मिलने पर आपको बैंक ड्रॉप द्वारा राशी भेज दी जाएगी। धन्यवाद पहा त्या ठिकाणी पत्ता इल्म मोहन किंवा महिमा पालेकर यशवंतराव चव्हाण नगर अकोट कारण की हा पत्ता आपल्या पेपरमध्ये आहे दुसरा गद्य आकलन प्रश्न निर्मिती चार गुणांसाठी आहे निम्नलिखित गद्यांश पडकर ऐसे चार प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक, एक वाक्य में हो असे चार प्रश्न आपल्याला या उत्तरातनं तयार करायचे आहे की ज्याचं उत्तर एक वाक्यामध्ये असेल पाया ठिकाणी आपण प्रश्न तयार करून घेतलेले आहे एक पलाश के लाल लाल फुल कैसे दिखाई देते है दुसरा प्रश्न पलाश के लाल फुलो जाता है तिसरा प्रश्न पलाश के उष् के उपर क्या कहावत है त्या ठिकाणी प्रचलित शब्द राहिला पलाश के उष्के उपर क्या कहावत प्रचलित है चौथा प्रश्न तयार करता येईल यज्ञ में काम आने वाले पात्र किससे बनाए जाते हैं पा त्याची उत्तर आता आपण पाहू आपल्याला उतारातच भेटतील असे प्रश्न आपण तयार केले ठिकाणी उत्तरे आपल्याला भेटतायत पलाश के लाल लाल फूक आग की लपटो की समान दिखाई देते इसे प्लेम ऑफ द फायर कहा जाता है और उसके ऊपर कहावत उपर ढाके कहा तीन पात आणि जो चौथा प्रश्न होता त्याचं उत्तर यज्ञ के काम में आने वाले पात्र भी पलाश की लकडीचे बनाए जाते हैं आपल्याला प्रश्न तयार करायचे होते हा प्रश्न वृत्तांत लेखक युनियन हायस्कूल मुंबई मे मनाए गे वृक्षारोपण समारोह हो का से अस्सी शब्दों मे वृत्तांत लेखन की जे पहा त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला वृत्तांत लेखन करायचं आहे किंवा त्याला अजून और प्रश्न देण्यात आलेला आहे अथवा कहाणी लेखन करायचं आहे कहाणी लेखन बघा निम्नलिखित मुद्दों के अस्सी शब्दों में कहाणी लिखकर उसे उचित शीर्षक विजय तथा सीख लिखी पा त्या ठिकाणी आपण कहाणी लेखन पूर्ण करूया त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत आणि त्याच्या आधारे कहाणी पा पा ठिकाणी त्या मुद्द्यांच्या आधारे कहाणी शीर्षक आहे बघा मार्च वीस मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता शीर्षक आहे अपना हा जगन्नाथ कहाणी काही मी पूर्ण वाचत नाही तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये ही कहाणी या कहाणीवरून सीख मिळते आत्मनिर्भरता ही सुख हे दुसरा प्रश्न विज्ञापन लेखन निम्नलिखित जानकारी के आधार पर पचास ते साठ शब्दों में विज्ञापन तयार कीजिए जाहिरात तयार करायची तुम्हाला नाट्याभिनय शिबिर आहे स्थान समय विशेषता संपर्क पत्ता आणि तज्ञ मार्गदर्शक हे सगळे मुद्दे लिहून तुम्हाला त्या ठिकाणी जाहिरात तयार करायची आहे उपयोजित लेखन आहे सहज तुम्ही तुमच्या पद्धतीने जाहिरात तयार, जाहिरा तयार केली तरी तुम्हाला मार्क त्या ठिकाणी मिळत असतात ई निबंध लेखन निम्नलिखित विषयमय किती एक विषय पर अस्सी से सौ शब्दों में निबंध लिखिए तीन विषय दिलेले आहे कोणत्याही एका विषयावर आपल्याला निबंध लेखन करायचा आहे आपण तिसरा निबंध पाहू पुस्तक प्रदर्शनी मे एक घंटा पाया ठिकाणी निबंध आहे पुस्तक प्रदर्शनी मे एक घंटा वाचून घ्यायचा आहे निबंध पुस्तक अनमोल होती है वे हमारी सबसे अच्छी मित्र होती है क्योंकि वे ज्ञान विज्ञान का भंडार होती है पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली इयत्ता दहावीच्या वर्गाची हिंदी बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित पूर्ण झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल